केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर इनके हाथों महाराष्ट्र ऑटो रिक्शा चालक मालक संगठन के मध्य रेलवे स्टैंड नंबर 1 के फलक का उद्घाटन हाल ही में किया गया। इस अवसर पर महापौर अंजलि घोटेकर, उप महापौर अनिल फुलझेले, पूर्व नगर अध्यक्ष विजय राउत, मोहन चौधरी, राजू एले, कामगार नेता रमेश बल्लेवार, ऑटो रिक्शा चालक मालक संगठन अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिला सचिव बड़ीराम शिंदे, उपाध्यक्ष मधुकर राउत, अब्बास भाई, स्टेशन प्रबंधक रामलाल सिंह आदि मान्यवर उपस्थित थे। इस अवसर पर केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर ने कहा कि ऑटो रिक्शा चालक मालक संगठन पिछले कई सालों से व्यवसाय के साथ ही सामाजिक दायित्व को स्वीकारते हुए कार्य कर रही है। संगठन के माध्यम से वृक्षारोपण, रक्तदान शिविर, पानपोई, जरूरतमंद विद्यार्थियों को नोटबुक का वितरण, मेधावी छात्रों का सत्कार आदि कार्यक्रमों का आयोजन कर रही है। साथ ही संगठन की ओर से अनेक धार्मिक तथा राष्ट्रीय कार्यक्रमों में सहयोग दिया जाता है। संगठन की ओर से इस तरह के कार्य आगे भी होते रहे, ऐसा भाव हंसराज अहीर ने इस वक्त व्यक्त किया। हंसराज अहीर ने आगे कहा कि ऑटो व्यवसाय में अनेक सुशिक्षित युवक है तथा उनमें सामाजिक भाव है। यही भाव उनको समाज उपयोगी उपक्रम चलाने की प्रेरणा देती है। यात्री ही अर्थार्जन का माध्यम है, इसलिए यात्रियों को समाधान मिलना चाहिए, इस पर मालकों ने ध्यान देना चाहिए। ऑटो चालकों ने यातायात के नियम का पालन करना चाहिए, ऐसा आह्वान भी इस वक्त हंसराज अहीर ने किया। इस अवसर पर महापौर अंजलि घोटेकर ने ऑटो चालकों के कार्य की प्रशंसा की। इस अवसर पर संगठना अध्यक्ष राजेंद्र खांडेकर ने संगठना के माध्यम से किए गए और भविष्य में किए जाने वाले कार्यों की जानकारी दी। कार्यक्रम में योगेंद्र देशभर्ता, शेख जिब्राइल, गंगाधर तामगाड़गे, सैयद सारिफ, असलम खान पठान, शेख गफूर, रविन्द्र देशभर्तार, माधव भगत, प्रभाकर जामकर, दिनेश मोरघड़े, देवेंद्र मून, मिलिंद आमटे, विकास सिंगारे आदि के साथ ही अनेक ऑटो रिक्शा चालक उपस्थित थे। व्यवसाय मिळत आहे आजही नव्याने आता 30 तारखेला एक ट्रेन थांबणार आहे, त्या ट्रेनचं नाव आहे चेन्नई जोधपूर हावडा नांदेड हावडा नांदेड एक्सप्रेस। ही चेन्नई वरून दिल्लीला जातो, ही ट्रेन 30 ऑगस्टला चंद्रपूरला थांबणार आहे आणि सर्व ऑटो चालकांना त्यामुळे व्यवसाय मिळेल आणि ऑटो चालकांना रोजगारापासून हा विश्वास आपण कायम ठेवाल अशी अपेक्षा आहे। जनसेवेकरता तुम्ही ऑटो चालवता, पोट भरण्याकरताही ऑटो चालवता आणि फार गरजेवर लोकांची सेवा करता, दवाखाना असेल, जखमी असेल कोणी, शाळेतील मुलं लहान लहान मुलांना तुम्ही शाळेत घेऊन जाता, प्रवाशांना घेऊन जाता रात्री अपरात्री, हा सेवाभाव समजून आपण काम करत आहात। काही काही ठिकाणी चुका होतात, अपघात होतात, आता चंद्रपूरमध्ये असे अपघात नगण्य झालेले आहेत मुलांच्या गाडीचे ऑटोचे वगैरे। काळजीपूर्वक राजेंद्र खांडेकर हे सहकारी ही संघटना चालवत आहेत, मला फार कौतुक वाटतं की इतकी चांगली संघटना चालवताना 15-20 वर्षापासून मी तुम्हाला पाहतो, म्हणून शुभेच्छा देण्याकरता मी आलो होतो। तसं गृहमंत्री किंवा केंद्रीय मंत्री म्हणून या ठिकाणी मी आलो हे खरं असतं, तरी पण सुदैवानं आपली भेट होता गरीब लोकांची, स्लममध्ये राहणारी मंडळी आहे, तुमचं दर्शनही झालं, माझा मतदारसंघही आहे आणि म्हणून आपल्या काही समस्या असतात, तुम्ही जरी मला काही तर निवेदन दिले नसेल बाकी लोकांनी, या प्रसंगाजवळ सांगतो सगळ्या या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये राहणारा वर्ग आहे, काही लोकांचं गरिबांचं अतिक्रमण रेल्वेच्या जमिनीवरही आहे, गरजू आहे, त्यांना गरज नाही असे पण लोक आहेत, पण तो सगळ्यांना घर देण्याकरता सरकारने मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे। म्हणून मला फार आवडेल या प्रसंगावर जे ऑटो चालक मालक असेल त्यांनाही आणि जे इथं आपण जनता म्हणून आला त्या ठिकाणी तुम्हाला पण मी विनंती करतो की आपण सर्वांनी आपलं स्वतःचं घर असावं याकरता एक महानगरपालिकेत अर्ज केले असतील तुम्ही लोकांनी, अजूनही पहा, कारण प्रधानमंत्री महोदयांनी या देशातील प्रत्येक बेघर माणसाला कुटुंबाला घर द्यायचा कार्यक्रम घेतला आहे, प्रत्येकाला घर देईन म्हणणारा प्रधानमंत्री या भारताला लाभला, देशाला लाभला, हे आमचं भाग्य आहे। हे चॅलेंज स्वीकारणारा कोणी मिळणार मिळा आजपर्यंत मिळाला नाही, नारे लागले गरिबी हटाव, परंतु गरिबी आहे, परंतु गरिबी संपवण्याकरता प्रधानमंत्री कामाला लागलेले आहे, राज्यात मुख्यमंत्री काम करतात, जिल्ह्यामध्ये आम्ही आहोत, पालकमंत्री आहे, मी आहे, महापौर आहे, आमदार आहेत, राणाभाऊ आहेत, म्हणून आमची सत्ता आहे,
सत्ता असल्यामुळे आम्ही सर्वांनी मनापासून तुमची सेवा केली पाहिजे, कारण चारदा मी खासदार बनतो तो तुमच्यामुळं बनतो याची मला जाणीव आहे. मग तुम्हाला घर द्यावं हे प्रधानमंत्री स्वप्न आहे ना, ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे, महापौर ताईंना पूर्ण करायचं आहे, अनिल फुलझेलेंना पूर्ण करायचं आहे. म्हणून ही खरं देण्याची स्कीम योजना तुम्ही समजून घ्या, अडचण असेल तर मलाही सांगा. जमिनीची अडचण भासणार नाही तुम्हाला लोकांना, हा मोठा कार्यक्रम आहे बरं का, हा जिल्हा कार्यक्रम नाही, जगाच्या पाठीवर इतका चांगला कार्यक्रम कोणत्याही सरकारनं चालवलेला नाहीये.